सलावतपूर येथील संत नागेबाबा मल्टी स्टेट पतसंस्थेच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन. संत नागेबाबा पतसंस्था लिमिटेडच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त व नेवासा तालुक्यातील सलावतपूर येथील शाखेच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त संत नागेबाबा पतसंस्था व अहमदनगर येथील आनंद ऋषीजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन हभप निकम महाराज यांच्या हस्ते संत नागेबाबा मल्टी स्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या नेत्रदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी एकनाथ नांदे, डॉक्टर गाडेकर, संजय शिंदे, सचिन सोनवणे, योगिता पटारे, सरपंच अजहर शेख, शाखेच्या कोऑर्डिनेटर शिल्पा बारगजे, ऋषिकेश गोरडे, गणेश गढेकर, विनायक कपिले, संभाजी आगळे, गोविंद साळुंके, संजय मनुलीकर आदी खातेदार व सलावतपूर व सलावतपूर परिसरातील नागरिक व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज श्री संत नागेबाबा मल्टी स्टेट सलावतपूर शाखेचा 8वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त नागेबाबा मल्टी स्टेट आणि नागेबाबा परिवार यांनी विविध कार्यक्रम ठेवत असतो वर्धापन दिनानिमित्त, आणि संत महंतांच्या हस्ते असे कार्यक्रम आपण करत असतो. त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आनंद ऋषीजी हॉस्पिटल आणि नागेबाबा मल्टी स्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मोफत नेत्रदान शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे. या शिबिरामध्ये आलेल्या प्रत्येकाचं नेत्र शिबिर म्हणजे तपासणी इथं मोफत होणार आहे, पण त्यामध्ये जर त्यांच्यात काही आढळलं तर त्यांचे ऑपरेशन अगदी कमी खर्चामध्ये अल्प खर्चामध्ये आपण ऑपरेशन पण करणार आहोत. आज आपण सलावतपूर शाखेच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व खातेदार सभासद यांचे स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाच्या आपण नेत्र तपासणीने सुरुवात करत आहोत. तर यामध्ये आपण जे काही सामाजिक उपक्रम राबवतो, तर नागेबाबा मल्टी स्टेट हे सामाजिक उपक्रमांमध्ये आर्थिक व्यवसायाबरोबर देखील अग्रगण्य आहे, आणि यामध्ये आपण 300 रुपयामध्ये इन्शुरन्स उतरवत असतो. हा एक आपला सामाजिक बांधणी उपक्रम चालतो. तर त्यामध्ये आपण म्हणजे सर्वांनी विश्वास ठेवावा यासाठी आणि यासारखीच ही पॉलिसी आहे. आपण एक चांगल्या नामांकित कंपनीबरोबर यासाठी टायअप केलेला आहे. तर यामध्ये आपण आत्ता मागच्या महिन्यामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता तिसगाव शाखेमध्ये, तर त्यामध्ये त्या सभासद महिनाभर हॉस्पिटलाइज होते, त्यानंतर त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यासाठी खूप दुःखद बाब आहे, आपल्यासाठीही दुःखद बाब आहे, परंतु त्यांच्या कुटुंबियांना एक आधार म्हणून आपण यामध्ये त्यांना 10 लाख रुपये देत आहोत. म्हणजे हॉस्पिटलाइज खर्च देखील 5 लाखापर्यंत केला जातो आणि 10 लाखाचा विमा देखील जातो. शिल्पा बारगजे, श्री संत नागेबाबा मल्टी स्टेटमध्ये ॲज अ प्रोग्राम लीड म्हणून मी काम करत आहे. श्री संत नागेबाबा मल्टी स्टेटचा 9 सप्टेंबर रोजी 12वा वर्धापन दिन असतो. त्यानिमित्त आपण श्री संत नागेबाबा मल्टी स्टेटच्या प्रत्येक शाखेमध्ये एक नवीन नवीन उपक्रम घेऊन श्री संत नागेबाबा सलापूर शाखेचा शाखाधिकारी नांदे. आमच्या श्री संत नागेबाबा श्री संत नागेबाबा मल्टी स्टेटचा 12वा वर्धापन दिन व आपल्या सलापूर शाखेचा 8वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. त्यानिमित्तानं मोफत नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी चालू केलेलं आहे, आणि गेल्या 8 वर्षामध्ये आपल्या सलापूर शाखेच्या 17 कोटी ठेवी पूर्ण झालेल्या आहेत व 12 कोटी आपण कर्ज वाटपही केलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम हे आपण संस्थेच्या मार्गावर आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कडू काळे यांचं जे प्रत्येक घर स्वावलंबी सुखी समृद्धी व आर्थिक साक्षरता बनलं पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या संस्थेचं काम चालू आहे. आणि महाराष्ट्र न्यूज 10 नेवासा.